विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा भाग इंग्लंडचा हिवाळा हा या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आपण पाठ्यमागच्या तासाला लेखक इरावती कर्वे यांनी या ठिकाणी इंग्लंडमध्ये प्रवासाला गेल्यानंतर त्यांना जो आलेला अनुभव आहे हा अनुभव या पाठामध्ये स्पष्ट केलेला आहे. याचबरोबर त्यांनी सांगितलेलं होतं की इंग्लंडमध्ये पडलेलं जे काही दुःख आहे तर हे दुःख या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं आहे. मग सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळजवळ या भागात रोज पाऊस पडत असायचा आणि याच्यामुळं ते वातावरण या लेखिकेला हवंहवंसं वाटायचं. आणि मग समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल याची कल्पना हे दुःख पाहिल्यावर लेखिकेला होते. समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल या धुक्याने हाहाकार होतो. ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात, रस्त्यावर गाड्याचे अपघात होतात, मुले रस्त्यात सुटतात. हिवाळ्यातले कित्येक आठवडे इथला दिवस संधी प्रकाशा इतकाच उजेडाचा असतो. या अर्धवट उजेडात प्रकाशाचा जसा अभाव तसा छायेचाही. निरनिराळ्या उद्यानातून केवडाने वर्णहीन वृक्ष उभे असायचे पण एकाची सावली खालच्या हिवळीवर पडायची नाही. आपल्याकडे रखरखीत ऊन असते व त्याबरोबर अगदी त्याला चिकटवून सावली असते. डांबरी रस्ता उन्हाने इतका चकाकतो की सुदृष्टी ठरत नाही पण प्रत्येक चालणारे माणूस आणि धावणारे वाहन आपल्या सावलीदिशी चालत वा धावत असते. दिव्याच्या प्रत्येक खांबाची सावली त्याच्या शेजारी लांब पसरलेली असते. प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली असते आणि प्रकाशमय दुसरी बाजू छायाची व निवाऱ्याची असा विरोध सतत जाणवतो. आघाडीतून प्रवास करताना बघावे, कोणाच्या वेळी टेलिग्राफच्या तारावर बसताना पक्षी नेमके खांबाची सावली पडलेली असेल तेथे खांबाला चिकटून बसलेली आढळतात. पायी चालणारी माणसे घराची सावली ज्या बाजूला पडली असेल त्या रस्त्याच्या बाजूने चालतात. झाडाखाली दाट छायेच्या काळ्या चंद्रकळेवर लख प्रकाशाचे गोल गोल कवडसे खडीसारखे चमकतात पण येथे सावली पडेल इतका लख प्रकाश महिन्याच्या महिने पडत नाही. परंतु मग या ठिकाणी आपल्या भारतामध्ये पाहिलं तर या ठिकाणी वरून सूर्य आत लोकत असतो आणि मग अशा वेळी या ठिकाणी खाली असणारं जे काही झाड आहे या झाडाची एक बाजू या ठिकाणी या सूर्याचा जो प्रकाश आहे जे तापमान आहे हे तापमान सहन करतं आणि झाडाच्या खाली बसलेल्या या ठिकाणी जीवांना एक प्रकारे सावली देतं, निवार देतं. परंतु या इंग्लंडमध्ये मात्र अशा प्रकारचं पाहायला चित्र मिळत नाही. कारण का? कित्येक महिनोन महिने या ठिकाणी धुकं असतं, या ठिकाणी पाऊस असतो. आणि एक आता थोडं लेखकीनं बघा सांगितलं आहे अल्ला अनुभव. एक दिवस मी या उद्यानातून या उद्यानात भटकत भटकत सेंट जेम्स बगीचात पोहोचले व तळ्यातील पोहणाऱ्या पक्षाकडे पाहत होते. सगळीकडे मंद रुपेरी प्रकाश पडला होता. एकाएकी मला चमत्कारिक वाटले की प्रकाश खालून वर फाकला आहे. मी परत नीट भोवताले आणि वर पाहिले. खरेच आकाश आभ्राच्छादित्य होते. अगदी काळे जरी नसले तरी सूर्याचा मागमूसही नव्हता. मागमूस नसणे काहीही अंदाज न येणे याला म्हणायचं मागमूस नसणे. आणि मग खाली तळ्याच्या पाण्यावर व मधल्या दगडावर बर्फाचा पातळ थर साचला होता व त्यातून परावर्तन पाहून प्रकाश सर्वत्र फाकला होता. यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटला. या विशिष्ट प्रकाशात सर्वच रंग आंधळे वाटतात. कधी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश पडला व तोही वसंत ऋतूत फुलांनी बहरलेल्या ताडव्यावरून व हिरव्या कुरणावरून पडला म्हणजे रंगाने नटलेली सृष्टी डोळ्यापुढे नाचते पण तरीही इथल्या सृष्टीतले रंग व आपल्याकडच्या सृष्टीतला रंग यात फरक आहे. येथे सर्वच रंग जरा मंद आणि सौम्य वाटतात. जशा दाट छाया पण आपापल्या भडकपणाने उठून दिसतात, एकमेकांना पूरक वाटतात.
आणि मग अशा प्रकारे लेखिकेने या ठिकाणी रामजी कर्वे यांनी इंग्लंडचा जो हिवाळा आहे त्या हिवाळ्यामध्ये केलेलं जे वर्णन आहे हे वर्णन त्या सेंट जेम्स बगीच्यामध्ये पोचल्या त्या ठिकाणी पाहिला आणला अनुभव वेगळा. सगळीकडे मंद रुपेरी प्रकाश या ठिकाणी पडला होता आणि मग आकाशमास्त्र अभ्राच्छादित म्हणजे कुठल्याही प्रकारचं ढग वगैरे नव्हतं अशा प्रकारचे वेगवेगळे आलेले अनुभव जे आहेत तर हे अनुभव या ठिकाणी या पाठामध्ये लेखिकेने इथं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी इथं हा स्थूल वाचनाचा इंग्लंडचा हिवाळा पाठ संपलेला आहे. या पाठाच्या खऱ्यास्तरी जे स्वाध्याय आहे हे स्वाध्याय आपण लिहायचे आहेत. आणि बघा या ठिकाणी एक प्रश्न आहे. बघा खालील मुद्द्याच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचं वर्णन करा. मला प्रेक्षणीय स्थळ बघा त्याचं भौगोलिक स्थान याचं वर्णन करायचं आहे. ऐतिहासिक महत्त्व काय, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, उल्लेखनीय बाबी, नैसर्गिक वैशिष्ट्ये आणि त्या भागातील असणारं मानवी जीवन या प्रत्येक घटकाचं या ठिकाणी काय करायचं आहे आपण वर्णन करायचं आहे. समजा आपण यामध्ये एखादा भाग घेतला असेल, निवडला असेल तर त्या भागाचं दिले जे मुद्दे आहेत हे मुद्देसूद या ठिकाणी लेखन करायचं आहे आणि स्वाध्याय सर्व सोडवायचे आहे. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.